नमस्कार, मी सुवर्णा. स्पीड न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रासह देशविदेशातल्या बातम्या वेगवान स्वरूपात. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा भोंग्याच्या मुद्द्यावरून 4 मेचं नवं अल्टिमेटम दिलेलं आहे. 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही. 4 मे नंतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलं आहे. सरळ मार्गानं समजत नसेल तर मग महाराष्ट्राच्या मनगटातील ताकद दाखवण्याची वेळ आली आहे असं रोखठोक मत राज ठाकरेंनी व्यक्त केलंय. औरंगाबादमधील सभेत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवलाय. लाऊडस्पीकर हा सामाजिक विषय आहे, धार्मिक नाही. याला धार्मिक वळण देणार असाल तर तुम्हाला धर्मानेच उत्तर देणार असा इशारा राज ठाकरेंनी दिलाय. उत्तर प्रदेशात लाऊडस्पीकर उतरवले जातात तर महाराष्ट्रात का नाही उतरवले जाऊ शकत असा सवाल राज ठाकरेंनी औरंगाबादमधील सभेत केला. कोर्टानंही भोंग्यांकडे परवानगी घेण्यास सांगितलं आहे, मात्र कोणत्याही मशिदीकडे परवानगी नाही. संभाजीनगरमध्ये 600 मशिदी आहेत, इकडे कॉन्सर्ट चालतं की काय असा टोमणा त्यांनी लगावला. शरद पवार नास्तिक आहेत हे म्हटल्यावर त्यांना झोंबलं, त्यानंतर देवाचे पूजेचे फोटो बाहेर काढले. परंतु शरद पवार यांच्या कन्येनं स्वतः लोकसभेत बाबा नास्तिक असल्याची कबुली दिल्याचं विधान राज ठाकरे यांनी औरंगाबादमधल्या सभेत केलं. पवारसाहेबांना हिंदू या शब्दाची अलर्जी आहे. हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, पण त्याआधी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांवर हल्लात बोल केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीय भेद सुरू झाला असं परखड मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर घणाघाती आरोप केले. शरद पवारांनी 10 वर्ष जेम्स लेनच्या नावानं राजकारण केलं होतं. जेम्स लेन सांगतो मी कुणालाही भेटलो नाही अशी माहिती राज ठाकरेंनी दिली. तर केंद्रात तुमची सत्ता असताना का जेम्स लेन आणलं नाही असा सवाल राज यांनी उपस्थित केला. रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिलंय, आजपर्यंत त्यापेक्षा उत्तम लेखन मी पाहिलं नाही असं वक्तव्य राज यांनी केलं. दरम्यान राज यांनी रामदास स्वामींनी लिहिलेल्या ओळी सभेत वाचून दाखवल्या. मी कोणतीही जात मानत नाही, 18 बगड जातीमध्ये विष तुम्ही का लावलं आहे. विष आता शाळा कॉलेजांमध्ये जाऊन पोहोचलेलं आहे. उदात्त विचार देणारा महाराष्ट्र हा जातीपातीमध्ये सडतो आहे असं राज ठाकरे म्हणाले. लाऊडस्पीकरचा मुद्दा जुना आहे, माझ्या आधी अनेकांनी तो विषय मांडलेला आहे. मी मशिदीवरच्या भोंग्यांना हनुमान चालीसाचा फक्त पर्याय दिला आहे. मला महाराष्ट्रात कुठेही दंगली घडवायच्या नाहीत असं राज ठाकरे म्हणाले. जो इतिहास विसरला त्याचा भूगोल सटकला असं वक्तव्य राज यांनी औरंगाबादमधील सभेत केलं. महाराष्ट्र ज्याला समजला नाही तर पुढे कसं जाणार असा टोलाही त्यांनी लगावला. छत्रपतींचा जन्म झाला, महाराष्ट्राचं दार उघडलं, स्वाभिमानने कसं जगायचं हे आमच्या राजानं आम्हाला शिकवलं. केवळ 50 वर्षाच्या आयुष्यात महाराजांनी भव्य काम केलं असं राज ठाकरे म्हणाले. आपण संपूर्ण मराठेशाहीचा इतिहास विसरलो, आम्ही महापुरुषांच्या जन्मतिथी आणि पुण्यतिथी साजरी करत आहोत. लोकांच्या अंगात देवी भूत येतात, मात्र ज्या दिवशी अंगात छत्रपती शिवाजी नावाचं भूत येईल तेव्हा जग पालथं करून टाकू असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते याची आठवण यावेळी राज ठाकरेंनी करून दिली. संभाजीनगर हा महाराष्ट्राचा मध्य आहे, त्यामुळे यापुढे मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात मी सभा घेणार अशी घोषणा यावेळी राज ठाकरेंनी केली. महाराष्ट्रासमोरच अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, त्यामुळेच राज्याच्या सर्व भागांमध्ये सभा घेणार असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. भाजपची मुंबईत बूस्टर डोस सभा पार पडली. मुंबईतल्या सोमय्या मैदानावर ही सभा झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. या सभेत तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान हाच महाराष्ट्राचा सन्मान आहे असं देखील ते म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मशिदी विध्वंसावरून शिवसेनेला घेरलंय. मी त्याला मशीद मानत नाही, तो परकीय आक्रमकांनी उभा केलेला पारतंत्र्याचा ढाचा होता. तो ढाचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता तिथं हजर नव्हता असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. तसंच आम्ही अभिमानानं सांगतो की तो ढाचा पाडण्याचं काम आम्हीही केलं असंही फडणवीस यांनी नमूद केलं. बाबरी मशीद पाडल्यानंतर ज्या 32 नेत्यांवर आरोपपत्र दाखल झालं त्यात तुमचा एक महाराष्ट्राचा नेता दाखवा असं आव्हानच फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिलं. 32 नावं आरोपींच्या यादीत लालकृष्ण अडवाणी, डॉक्टर मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंग,
उमा भारती, विनय कटियार, साध्वी ऋतंबरा, महंत नृत्य गोपालदास, रामविलास वेदांती, जयभाग सिंह पवैया, आचार्य धर्मेंद्रजी यांची नावं होती असंही फडणवीस म्हणाले. हनुमान चालीसानं केवळ रावणाचं सरकार उलथवलं जातं, रामाचं नाही. आता सांगा तुम्ही रामाच्या बाजूचे की रावणाच्या, असा सवालही फडणवीस यांनी शिवसेनेला केलाय. छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेश मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे किल्ले शिवनेरीची कायमस्वरूपी प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या किल्ले शिवनेरीच्या प्रतिकृतीचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर तिथे हजर होते. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे, त्यामुळे राज ठाकरे जिथे जातात तिथे मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांचा मुख्यमंत्री म्हणून सत्कार केला जातो. त्यामुळे राज ठाकरे आणि त्यांची भगवी शाल सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या शालीवरूनच राज यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर सभेआधी जोरदार टीका केली. भोंग्यांकडे लक्ष देत नाही, कौतुक करण्याएवढं मोठेपण नाही, तसंच ते प्रत्येक वेळी झेंडे बदलतात, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर केली. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं, बाळासाहेब साधे होते म्हणून भाजपनं त्यांना फसवलं, मात्र मी तुमच्यासाठी धूर्त आहे, मी फसणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी भाजपला खडसावलंय. तर यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंनाही लक्ष्य केलंय, कौतुक करण्यासाठी शेजाऱ्यांना आणावं लागतं, हे दुर्दैव असल्याचं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान भाजप नेते नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केलाय. बाळासाहेबांनी शिवसेना मोठी केली पण जे मिळवलंय ते काहींना टिकवता येत नाही, त्यामुळे बाळासाहेबांचे मूल्यमापन करू नये, अशी टीका राणेंनी शिवसेना पक्षप्रमुखांवर केली. भोंग्यांवरूनही नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. युपीमध्ये कायद्यानुसारच भोंगे उतरवले असून महाराष्ट्रात तुम्हीही उतरवा, असं आव्हान त्यांनी दिलं. तसंच बाबरी मशीद पाडली तेव्हा उद्धव ठाकरे कुठे होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पुण्यामध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं. कोरोना अजून संपलेला नाही, त्यामुळे निर्बंध शिथिल केले असले तरी मास्क वापरा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. राज्यातील कारागृहांमध्ये बंदिवानांची संख्या वाढत असून याकरता राज्य सरकार लवकरच नवीन अत्याधुनिक कारागृह बांधणार आहे. याकरता अर्थविभागही सकारात्मक आहे, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ग्रामीण भागात ध्वजारोहण सोहळा पार पडला. संगमनेर तालुक्यातील खांबे या दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हा सोहळा पार पडला. बाळासाहेब थोरात यांनी राजकारण करताना नेत्यांनी घटनेच्या नियमांचा अवलंब करण्याचं आवाहन केलं. तर राज ठाकरे यांच्या सभेला फक्त भाषण ऐकण्यासाठी गर्दी होते, त्यांना मतं मिळत नाही, तसा टोला लगावला. संघटनात्मक बदलावर निर्णय घेणे हे हायकमांडचं काम आहे, त्यावर बोलणं उचित नाही, आम्हाला नाना पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं वक्तव्य भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वजित कदम यांनी केलं. रमजान ही अक्षय तृतीया तोंडावर येऊन ठेपली असताना जळगाव जिल्ह्यामध्ये 45 ते 44 अंश सेल्सिअस इतका तापमानाचा पारा आहे, त्यामुळे खरेदी करता नागरिकांनी उन्हामध्ये जाणं टाळल्यामुळे बाजारपेठेत सुकसुकाट आहे. विदर्भात गेल्या 4 दिवसांपासून सूर्य नारायण कोपलाय. बुलडाणा जिल्ह्यातील खामगावमधील तापमान 46 अंशांच्या खाली यायचं नाव घेत नाहीये, त्यामुळे दुपारच्या वेळेत नागरिक घराबाहेर पडणं टाळत आहेत. उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात पोलीस राज ठाकरे यांच्या सभा आणि भोंगा या मुद्द्यांच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी जातीय आणि सामाजिक सलोखा राखण्याचा संकल्प केला. इथे एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत पर स्पीड न्यूज.
स्पीड न्यूज मध्ये पुन्हा एकदा स्वागत, वळूया पुढच्या बातम्यांकडे। देशात एप्रिल महिन्यात वस्तू आणि सेवा कर गोळा करण्याचा नवा विक्रम झालाय। एप्रिल महिन्यामध्ये सर्वाधिक जीएसटीचं कलेक्शन झालंय, तब्बल 1.68 लाख कोटी रुपये जीएसटी गोळा झालेला आहे। नवा महिना सुरू होताच महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसली। एलपीजी गॅसच्या किमतीत 102.50 रुपयांनी वाढ केली गेली आहे। या किमती 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरवर वाढवण्यात आलेल्या आहेत। किमतीत वाढ झाल्यानंतर या निळ्या रंगाच्या सिलेंडरची नवीन किंमत आता 2355 रुपये झाली आहे। हिमाचल प्रदेशातील शिमला इथं जंगलाला आग लागली, अनेक ठिकाणी आग लागली, त्यामुळे जंगलातील वनसंपदेचं नुकसान झालं। चंदीगडमध्ये अनधिकृत घरांवर कारवाई करण्यात आली, बुलडोझरच्या मदतीने घरे पाडण्यात आली। दरम्यान कोणतीही नोटीस न देता घरे पाडण्यात आल्याचा दावा नागरिकांनी केलाय। अमृतसरमधील गोल्डन टेम्पलला विद्युत रोषणाई करण्यात आली, गुरु अनगड यांच्या जन्मदिवसानिमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आली, दिव्यांची दिव्येही प्रज्वलित करण्यात आले। कुणी धमकावत असेल तर आम्ही अण्वस्त्रांचा वापर करू, असा इशारा उत्तर कोरियाचे किम जोंग यांनी दिलाय। अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यावर दबाव टाकण्याकरिता किम जोंग यांनी मोठं विधान केल्याचं सांगितलं जात आहे। टांझानियाचा सोशल मीडिया स्टार किली पॉलवर अज्ञात व्यक्तींकडून लाठ्यांनी मारहाण आणि चाकून हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। किली पॉल हा भारतातील विविध भाषांमधील गाण्यांनी इंस्टाग्रामवर रील्स बनवत असतो। Violence likes me. I can't avoid violence. एक मे महाराष्ट्र दिनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा जन्मदिवस असल्याने या मुहूर्तावर लेखक दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यांच्या सरसेनापती हंबीरराव या सिनेमाचं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं। आपल्या प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या या महापराक्रमी योद्ध्याचं वर्णन या गीतामध्ये ऐकायला मिळत आहे। सध्या हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। महेश मांजरेकरांनी महाराष्ट्र दिनाचं निमित्त साधत एका नव्या चित्रपटाची घोषणा केली। वीर दौडले सात असं त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे। नुकतंच या चित्रपटाचं नवीन हिंदी आणि मराठीमधील पोस्टर समोर आलं। या चित्रपटाची कथा तडफदार सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावर आधारित असणार आहे। अभिनेत्री अनुष्का शर्मा आज 34वा वाढदिवस साजरा करते। सोशल मीडियावर अनुष्कावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। अनुष्का लवकरच जगदा एक्सप्रेस या सिनेमात भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामीच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे। अभिनेत्री बऱ्याच कालावधीनंतर या सिनेमातून मोठ्या पडद्यावर कमबॅक करते, त्यामुळे तिचे चाहते या सिनेमाकरता उत्सुक आहेत। अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनं आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तिनं आपल्या शूटिंग दरम्यानचे काही बिहाइंड द सीन्स शेअर केले। दीपिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या सगळ्या वेगवान घडामोडींसह स्पीड न्यूजमध्ये इथेच थांबतोय। न्यूज एटीन लोकमत .com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा, म्हणजे सगळ्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। पहा फक्त न्यूज एटीन लोकमत।